नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात होणारी मद्याची तस्करी लक्षात घेऊन राज्य उत्पादक शुल्क विभागानं सापळा रचत मोठा साठा जप्त केलाय. एका लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा येत असल्याची खबर मिळताच राज्य उत्पादक शुल्क कोकण विभाग ठाणे पूर्व यांनी ही बस ताब्यात घेतली. त्यातून जवळपास 360 मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात. तर आठवड्यात जवळपास 5 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.